ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण राज्यात भाजप रस्त्यावर उतरला आहे। अहमदनगर मध्ये देखील भाजपच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण देण्यात अपयशी ठरलं असून त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याची टीका याप्रसंगी करण्यात आली। जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी याप्रसंगी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली। जर आरक्षण मिळालं नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला। जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन छेडलेलं आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज नगर शहरामध्ये ओबीसीच्या आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी, ओबीसीच्या संरक्षणासाठी आज हे चक्का जाम आंदोलन केलेलं आहे। आमची प्रमुख मागणी आहे, दिलेल्या घटनेतील अधिक जे ओबीसीचं आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या ओबीसी महाविकास आघाडी सरकारमुळे झालेलं आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील जाहीर झालेल्या निवडणुका तात्काळ रद्द कराव्यात। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत आरक्षण ओबीसींना बहाल होत नाही, तोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्द कराव्यात, नाहीतर याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडून भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या संरक्षणासाठी मैदानात उतरेल, या निमित्तानं हा इशारा देण्यात येत आहे। आमच्या वरिष्ठ पातळीवरती निर्णय झाला आहे, जुलैमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीने योग्य ती भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये न मानल्यामुळं मराठ्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरावरती अपयशी ठरलेलं आहे, त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही। मराठा समाजाचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं आरक्षण असेल, हे सगळं काढून घेण्याला कारणीभूत ठरलेलं आहे। महाविकास आघाडी तत्काळ पाय उतार झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। या चक्का जाम आंदोलनाच्या माध्यमातून पुढील कालखंडामध्ये आणखी तीव्र आंदोलन आम्ही छेडू, परंतु कोणावरही अन्याय अत्याचार आणि न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी करेल, एवढे या निमित्ताने सांगतो। न्यूज रिपोर्टर सचिन गायकवाड, एस9 मीडिया, अहमदनगर।